आज आपण मायक्रमचा फ्लॉवर पॉट पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात पहा मायक्रमचं फ्लॉवर पॉट करण्यासाठी मी इथे मायक्रमचे चोवीस कॉट घेतलेले आहेत दोन दोन मीटरचे चार इंचच्या दोन रिंग तीन इंचच्या दोन रिंग आणि दोन कलरचे मनी घेतलेले आहेत इथे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता आणि एक मिडियम साईजचा बॉल घेतलेला आहे आता मी चार इंच रिंग घेतलेली आहे आणि त्या रिंगला आपण जे चोवीस कॉड घेतलेले आहेत ते चोवीस कॉड मी रिंगला टाकून घेणार आहे मी इथे चोवीस कॉड घेतलेले आहेत तुम्ही कॉड कमी जास्त पण करू शकता फक्त आपल्याला समसंख्यामध्ये घ्यायचे आहेत चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस अशाप्रमाणे घ्यायचे आहेत पहा मी सगळे कॉड जे आहेत आपली चोवीस ते रिंगला टाकून घेते पहा अशा पद्धतीने मी सगळे कॉर्ड रिंगला टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला कोणते पण दोन कॉर्ड घ्यायचे आहेत आणि दोन कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे पहा मी मणी घालून घेतलेला आहे आता मणी घातल्यानंतर मणी घातल्यानंतर ते शेजारचे जे दोन कॉड आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि पुढच्या दोन कॉडमध्ये एक मणी घालायचं आहे पुन्हा मणी घातल्यानंतर आपल्याला शेजारचे दोन कॉड सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या दोन कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे ही सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे पहा सेम प्रोसेस मी पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता आपण जो मणी घातलेला आहे त्याच्या खाली आपल्याला एक नॉट करून घ्यायची आहे पहा मी चार कॉड पकडून एक नॉट करून घेत आहे पहा मी नॉट करून घेतलेली आहे अशी सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे प्रत्येक एक मनी दून दून एक खाली आपल्याला एक एक नॉट करून घ्यायची आहे पहा सेम प्रोसेस मी करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला दोन नॉटमधले दोन दोन कॉड घेऊन मध्ये एक नॉट करून घ्यायची आहे या नॉटमधले दोन आणि शेजारच्या नॉटमधले दोन असे चार कॉड घेऊन आपल्याला नॉट करून घ्यायचे आहे अशीच सेम प्रोसेस पुन्हा आपल्याला पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे पहा मी नॉट करून घेतलेली आहे पहा सेम प्रोसेस मी पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला खाली बनवत जायचं आहे सात ते आठ लाईन होईपर्यंत म्हणजे सात ते आठ नॉटच्या लाईन होईपर्यंत सेम प्रोसेस आपल्याला खाली करत जायची आहे पहा मी सेम प्रोसेस खाली करत गेलेली आहे करून घेतलेली आहे आता पहा इथे मी तीन इंची जी रिंग आहे ती रिंग आपल्याला इथे लावायची आहे पहा मी जी रिंग पॅक करून घेते रिंग पॅक करताना प्रत्येक कडा आपल्याला डबल टाकून घ्यायचा आहे म्हणजे रिंग चांगल्या प्रकारे पॅक होते पहा रिंग पॅक करायला पण खूप सोपी आहे पहा एकदा टाकून घेतला आहे आणि आता मी पुन्हा एकदा टाकून घेते अशा पद्धतीने सर्व कोड़ा आपल्या रिंगला पॅक करून घ्यायचे आहेत पहा मी रिंग पॅक करून घेते एक कोड आपल्याला डबल टाकून घ्यायचं आहे रिंगला प्रत्येक वेळेस रिंग पॅक करताना चांगली पॅक करा घट्ट पॅक झाली पाहिजे ढिल्ली नाही राहिली पाहिजे आता ही सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे पहा मी सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला एक एक नॉट करून घ्यायचे आहे चार चार कॉर्ड पकडायचे आहेत आणि नॉट करून घ्यायचे आहे पहा मी नॉट करून घेतले अशी सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा रिंगला करून घ्यायची आहे प सेम प्रोसेस मी पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला दोन्ही नॉटमधले दोन दोन कॉड घेऊन मधल्या दोन कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे आणि नॉट करून घ्यायची आहे पहा मी मणी घालून घेतलेला आहे आता मणी घातलेला आहे तिथे खाली नॉट करून घेत आहे अशी सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे पहा सेम प्रोसेस मी पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता खाली पुन्हा आपल्याला एक मणी दोन कॉड दोन नॉटमधले दोन दोन, दोन, दोन दोन कॉड पकडून मधल्या दोन कॉडमध्ये एक मणी घालायचं आहे आणि नॉट करून घ्यायची अशीच सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा खाली खाली करत जायचं आहे आणि अशी मणी घातल्यानंतर आपण जे मणी घालत आहोत त्याच्या तीन लाईन झाल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला एक बॉल घालून घ्यायचा आहे मध्ये आणि मग बाकीचं आपल्याला करायचं आहे पहा आता आपली दुसरी लाईन चालू आहे मणीची तिसरी लाईन ग्रीन कलरची मणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक है जा बॉल आहे तो बॉलातमध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि मग खाली करत जायचं आहे म्हणजे बॉल आपला पूर्ण प्रकारे आतमध्ये पॅक होतो पहा गॉल बॉल घालून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पुढची म्हणजे बॉलातमध्ये पूर्णपणे पॅक होतो चांगला तुम्ही जर बॉल घातला नाही लवकर तर मग ते आपला आकार जो आहे तो छोटा होईल मग बॉल बसणार नाही त्यामुळं मण्यांचे तीन लाईन झाल्यानंतर आपण जे मणी घालतो प्रत्येक लाईनला त्याच्या तीन लाईन झाल्यानंतर आपल्याला बॉल घालायचं आहे आणि मगच बाकीचं खाली करत जायचं आहे पहा सेम प्रोसेस आपल्याला खालीपर्यंत करत जायची आहे अशीच पहा मी सेम प्रोसेस खालीपर्यंत करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला आपली जी तीन इंच रिंग आहे ती रिंग आपल्या इथे बसवून घ्यायची आहे बघा ती रिंग इथे मी पॅक करून घेते एक कोडा आपल्याला डबल टाकायचा आहे रिंग पॅक करताना अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रिंग पॅक करून घ्यायची आहे पहा इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे आता आपल्याला पूर्ण चार कॉड घ्यायचे आहेत आणि चार कॉडचे एक नॉट करून घ्यायचे आहे एका खाली एक आपण दोन नॉट करून घेणार आहोत पहा तेच चार कॉड आहेत त्याच नॉटच्या खाली पुन्हा एक नॉट करून घेणार आहोत अशी सेम प्रोसेस आपल्याला परत पुन्हा पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे दोन दोन नॉट करायचे आहेत आपल्या एकाखाली एक पहा मी सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता आपण जे दोन नॉट केलेले आहेत ते दोन्ही नॉटमधले दोन दोन कॉड घ्यायचे आहेत आणि मधल्या दोन कॉडमध्ये एक मणी घालून पुन्हा एक नॉट करून घ्यायची आहे पावी मणी घालून घेतलेला आहे आणि एक नॉट करून घेते या नॉट मधले दोन आणि शेजारच्या नॉटमधले दोन अशी चार कोड आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यातल्या मधल्या दोन कोडमध्ये मणी घालून मग नॉट करून घ्यायची आहे अशी सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण रिंगला करायची आहे पहा सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे आता आपले जी चार इंच एक रिंग शिल्लक आहे ती रिंग आपल्याला इथे पॅक करून घ्यायची आहे पहा मी रिंग पॅक करून घेते रिंग पॅक करताना आपल्याला एक पॉट डबल टाकायचं आहे आता आपला फ्लावर पॉ फ्लावर पॉट जवळजवळ तयार होत आलेला आहे आता ही रिंग पॅक केली की के त्यानंतर आपले जे उरलेले कोड आहेत ते आपल्या कट करून आपल्या साईडला चिटकवून द्यायचे आहेत मग आपला फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे पहा सेम प्रोसेसने आपल्याला पूर्ण रिंग पॅक करून घ्यायची पहा रिंग पॅक झालेली आहे आणि जे उरलेले कोड आहेत मी ती अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आणि ते आपल्याला आतल्या साईडला असे चिटकवून द्यायचे आहेत पहा मी सगळे कोड आपल्या आतल्या साईडला चिटकवून दिलेले आहेत आपला फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा